हाय फ्रेंड्स, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा परीक्षेबद्दल सविस्तर माहितीचा अभ्यास केला आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघू महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतला जाणाऱ्या संयुक्त परीक्षा गट ब बद्दल आपण माहिती घेणार आहोत. संयुक्त परीक्षा गट ग ब मध्ये प्रामुख्याने PSI, STI आणि असिस्टंट या तीन पदांसाठी ही एग्जाम घेतली जाते. तर मी ओम आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट शेगावमध्ये आपलं स्वागत आहे. लेट्स टॉक अबाउट संयुक्त परीक्षा गट ब. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं की प्रत्येक एक्झामला मुख्य काही घटक असतात, त्याचप्रमाणे या एक्झामसाठी पण काही घटक असतात, तर ते आपण वन बाय वन बघूयात. तर सर्वप्रथम येईल परीक्षेचे स्वरूप, म्हणजेच एक्झाम पॅटर्न. म्हणजे संयुक्त परीक्षा गट बमध्ये एकूण तीन पदासाठी घेतले जाते, त्यामध्ये ते स्वरूप असते ते वेगवेगळं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल PSI पदासाठी घेतलेली जी एक्झाम आहे ते तीन टप्प्यामध्ये पार होते, म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. परंतु ST आणि असिस्टंट यासाठी ही परीक्षा फक्त दोनच टप्प्यामध्ये घेतली जाते, म्हणजेच प्री आणि मेन्स. त्याला इंटरव्ह्यू नसतो, म्हणजेच मुलाखत नसते. नंतर अभ्यासक्रम, ज्याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की प्रत्येक एक्झामचा अभ्यासक्रम हा वेगळा असतो, तर त्याचप्रमाणे अभ्यासक्रम व्यवस्थित वाचून घेऊन आणि समजून त्यानंतर संदर्भ पुस्तके कुठली निवडायची हे आपल्याला लक्षात येऊन जातं. त्यानंतर असतं अभ्यासाचं नियोजन. आता ॲज कम्पेअर टू जर राज्यसेवेच्या अभ्यासाबद्दल बघितलं आणि संयुक्त परीक्षा गटचा आपण विचार केला, तर संयुक्त परीक्षा गटबद्दल जा अभ्यासक्रम आहे तो त्याची लिमिटेशन कमी आहेत. ओके, म्हणजे त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रावर थोडासा जोर दिलेला आहे, तर त्यामुळे अभ्यासाचं नियोजन करताना या परीक्षेमध्ये विशेषतः फॅक्च्युअल क्वेश्चन येतात, संकल्पनात्मक क्वेश्चन येतात, तर ते आवर्जून बघणं, कुठकुठल्या अभ्यासावरती कुठकुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन येतात ते समजून घेणं हे महत्त्वाचं असतं. नंतर परीक्षे स्वरूप जर बघितलं मी सांगितल्याप्रमाणे, तर पहिले होईल PSI पदासाठी पूर्वपरीक्षा होईल, नंतर मुख्य परीक्षा होईल आणि नंतर होईल मुलाखत. पण ST आणि असिस्टंटसाठी फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाईल, त्यासाठी मुलाखत नसेल, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. सर्वप्रथम आपण संयुक्त परीक्षाद्वारे घेतला जाणारा पहिला टप्पा म्हणजेच पूर्वपरीक्षा डिस्कस करूयात. तर यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं की संयुक्त परीक्षेद्वारे घेतला जाणारा हा जो पहिला टप्पा असतो तो तिन्ही पदासाठी एकत्रितरित्या घेतला जातो. म्हणजेच PSI, STI आणि असिस्टंटसाठी जी पूर्वपरीक्षा असते ती एकत्रितरित्या घेतली जाते व मेन्स एक्झाम जी असते ती वेगवेगळ्या स्वरूपात घेतली जाते. ओके, तर या पूर्वपरीक्षेमध्ये एकूण प्रश्न असतात 100 गुणांसाठी आणि वेळ असतो 1 तास. पूर्वपरीक्षेमध्ये पुढील घटकांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये आधुनिक इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता या प्रत्येक घटकावरती आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतील. म्हणजे साधारणतः प्रत्येक घटकावरती 10 ते 12 प्रश्न आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये बघायला मिळतील. ओके, परीक्षेचा जो दुसरा टप्पा असतो तो म्हणजे मुख्य परीक्षा. जे विद्यार्थी पूर्वपरीक्षा पास झालेले आहेत तेच विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसू शकतात, पण यामध्ये विद्यार्थ्यांना थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. पूर्वपरीक्षेमध्ये आयोगाद्वारे विविध पदासाठी म्हणजे PSI, STI, असिस्टंटसाठी वेगवेगळे कट ऑफ जाहीर केले जातात. त्या कट ऑफनुसार आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये ती एक्झाम दिली जाते. आता थोडंसं आपण एक्झाम्पल बघूया. समजा PSIमध्ये कट ऑफ असेल 45, असिस्टंटसाठी कट ऑफ असेल 50 आणि STIसाठी कट ऑफ असेल 54 किंवा 55. जर समजा विद्यार्थ्याला 55 मार्क भेटले, म्हणजे जो कट ऑफ STI एक्झामचा आहे, तर विद्यार्थी STI बरोबरच असिस्टंट आणि PSI हे तिन्ही पण पदांसाठी एक्झाम मुख्य परीक्षाही देऊ शकतो. हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मुख्य परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात, एकूण 400 गुणांसाठी. यामध्ये पण आणखी छोटीशी बाब आहे की मुख्य परीक्षेमध्ये जो पहिला पेपर असतो भाषेचा आणि त्यामध्ये सामान्य ज्ञान पण ॲड असतं, तर हा जो पहिला पेपर आहे तो पहिला पेपर मुख्य परीक्षेचा सर्व पदांसाठी एकत्रितरित्या होतो, पण जो सेकंड पेपर असतो तो प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्यापणे घेतला जातो. म्हणजे PSIसाठी वेगळा पेपर असेल सेकंड पेपर मुख्य परीक्षेचा, असिस्टंटसाठी वेगळा असेल आणि STIसाठी पण वेगळा असेल. तर पहिला पेपर जो आहे त्यामध्ये 100 प्रश्न असतात 200 गुणांसाठी आणि त्यामध्ये मराठी लँग्वेजवरती प्रश्न असतात 50, इंग्रजी भाषेवरती प्रश्न असतात
तीस आणि सामान्य ज्ञानवरती प्रश्न असतात 200. ओके, तर त्यानंतर येतो सेकंड पेपर. तर मी सांगितल्याप्रमाणे सेकंड जो पेपर आहे तो प्रत्येक पदासाठी वेगळा घेतला जातो. ओके, तर सर्वात आधी आपण बघूया पी एस आयसाठी काय असते. तर पी एस आयमध्ये एकूण प्रश्न असतात 100, गुण असतात 200 आणि वेळ असतो 1 तास. तर त्यामध्ये पी एस आयच्या पेपरमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, बुद्धिमत्ता चाचणी आणि भारतीय राज्यघटना या 4 विषयांवरती आपल्याला 45 मार्क्ससाठी विचारलं जातं. आणि कायदे व मानवी हक्क या एकाच मुद्द्यावरती किंवा या एकाच सब्जेक्टवरती आपल्याला 55 प्रश्न असतात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला कायदे व मानवी हक्क पी एस मुख्य परीक्षेसाठी जास्तीत जास्त वेळ देणं या विषयाला गरजेचं आहे. ओके, तर आता नेक्स्ट बघूया एसटीआयसाठी. एसटीआयमध्ये जो सेकंड पेपर असेल मुख्य परीक्षेचा, त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, बुद्धिमत्ता चाचणी आणि राज्यघटना सेम याप्रमाणेच काय असेल पी एस आयसारखंच की या 4 घटकांवरती 45 प्रश्न असतील आणि अर्थशास्त्रावरती फक्त एका विषयावरती 55 प्रश्न असतील. त्याचबरोबर असिस्टंटमध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याचबरोबर इथे राहील नियोजन म्हणजे अर्थशास्त्र जे प्लॅनिंग कमिशन असतं, या घटकांवरती आपल्याला 45 प्रश्न राहतील आणि राज्यघटनेवरती म्हणजेच पॉलिटीवरती या विषयावरती आपल्याला 55 प्रश्न असतील. तर हे सविस्तर जे माहिती आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ओके, मागील स्लाईडमध्ये म्हणजेच मुख्य परीक्षा पेपर 1 बद्दल बोलताना मी तुम्हाला सांगितलं आहे की जो भाषेचा पेपर असतो त्यामध्ये मराठी भाषेसाठी 50 प्रश्न असतात, इंग्लिशसाठी 30 प्रश्न असतात आणि सामान्य ज्ञानसाठी तिथं मी तुम्हाला सांगितलं की 200 प्रश्न असतात. तर सॉरी फॉर दॅट, तर तिथं 20 प्रश्न असतात. यांनी याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावेत. तर आता आपण बघूयात पाठ्यपुस्तके म्हणजेच जी कुठकुठले पुस्तके वाचावीत संयुक्त एक्झामसाठी ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेल की सर्वात आधी स्टेट बोर्डची पुस्तके वाचून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, प्रत्येक विषयाची. तर आपण 1 बाय 1 आता बघूयात. तर इतिहाससाठी 8 ते 11 वीपर्यंत जी पाठ्यपुस्तके आहेत ती वाचून घ्यावी. त्यानंतर जयसिंग पवार यांचं खूप छान बुक आहे ती वाचून घ्यावं. त्यानंतर गोवर आणि बिपिन चंद्र यापैकी कुठलंही एक वाचलं चालेल किंवा दोन्ही पण वाचले तर चालतील. ओके, नंतर भूगोल. भूगोलासाठी तुम्ही 5 ते 12 खूप आकर्षित असे पुस्तकं आहेत, खूप सुटसुटीत डायग्रामसह आहेत. ओके, तर हे तुम्ही वाचू शकता पाठ्यपुस्तके, हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर ए बी सौदी हे बेस्ट बुक आहे आणि महाराष्ट्राचा भूगोल, दीपस्तंभ किंवा जर आणखी कुठलं विषय पब्लिकेशनचं बुक असतील तर हे पण तुम्ही वाचू शकता. राज्यघटनेसाठी जी लक्ष्मीकांतचं बुक आहे अनुवादित ते पण तुम्ही वाचू शकता, मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये पण आहे ते. ओके, रंजन कोळंबे हे पण चालेल. तर 2 पैकी 1 तुम्ही कुठलं पण संयुक्त परीक्षेसाठी रेफर करू शकता. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी किरण देसले आणि रंजन कोळंबे ह्या दोन्हीपैकी एक कुठलं पण बुक तुम्ही यूज करू शकता. ओके, नंतर सामान्य विज्ञान, यासाठी सामान्य विज्ञानाची स्टेट बोर्डची बुक वाचणं हीच खूप गरजेचं आहे. सामान्य विज्ञानाची 8 ते 10 पर्यंतची स्टेट बुकची पुस्तके आहेत ती वाचून घेणं आणि त्याच बुकवरती आधारित आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले जातात. नंतर चालू घडामोडी हे खूप मोठा विषय आहे. ओके, या टॉपिकवरती खूप आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे कारण चालू घडामोडीबद्दल 10 ते 15 क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये बघायला मिळतात. तर वृत्तपत्र कुठली वाचावी तर लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स यापैकी कुठलंही एक वृत्तपत्र वाचलं चालेल. नंतर जे मॅगझिन असतात जे युनिक प्रकाशनद्वारे आणि पृथ्वीच्या प्रकाशनद्वारे प्रकाशित केले जातात त्या पण तुम्ही वाचू शकता, त्यापैकी एक पण कुठली पण वाचली चालेल. नंतर पी आय बी आणि लोकराज्य, पी आय बी जे द्वारे केंद्र सरकारद्वारे प्रकाशित केलं जातं आणि लोकराज्य ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारे एक मॅगझिन प्रकाशित केले जाते ते पण तुम्ही वाचू शकता. ओके, तर हे सर्व चालू घडामोडीसाठी सफिशियंट आहेत. नंतर बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्ही कोकिळा प्रकाशनचं एक बुक असते ते तुम्ही रेफर करू शकता. ओके, जो नेक्स्ट टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे अभ्यासक्रम आणि अभ्यासाचे नियोजन. आता आपण बघितलंयच की संयुक्त परीक्षेमध्ये विविध पदांसाठी एक्झाम घेतली जाते, त्यामध्ये पी एस आय, एस टी आय, असिस्टंट. तर या पदांसाठी, या तिन्ही पदासाठी वेगवेगळा अभ्यासक्रम आयोगाने निवडून दिलेला आहे. तर
तो अभ्यासक्रम कुठल्या पदासाठी कुठला अभ्यासक्रम आहे, कुठली विषय आपल्याला वाचावे लागतील हे समजून घेणं विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर अभ्यासाचे नियोजन. आता कुठला विषय केव्हा कधी वाचायचा, म्हणजे जर तुमची तुम्ही प्रीची प्रीचा अभ्यास करत असेल, म्हणजे पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत असेल, तर तुम्हाला कुठले विषय वाचावे लागतील, कुठल्या विषयावरती जास्त जोर द्यावा लागेल ते महत्त्वाचं ठरतं. नंतर जर तुम्ही पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेला पात्र ठरले असाल, तर त्यामध्ये तुम्ही कुठल्या पदासाठी क्वालिफाईड आहे किंवा तुम्ही तिन्ही पदासाठी क्वालिफाईड आहे, तर नंतर तुम्हाला कुठल्या पदामध्ये रुची आहे त्या पदानुसार त्या विषयाचा कुठल्या विषयाला किती मार्क आहेत, तर त्या विषयाचा किती अभ्यास करायचा, त्याला किती वेळ द्यायचा हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण तर एस टी आयमध्ये जे पहिले चार सब्जेक्ट आहेत त्यामध्ये 45 मार्क असतात आणि नंतरचा जो अर्थशास्त्राचा जो सब्जेक्ट विषय आहे म्हणजे इकॉनॉमिक्स त्याला 55 मार्क असतात. तर एस टी आयचे मुख्य परीक्षेचा सेकंड पेपरचा अभ्यास करताना इकॉनॉमिक्सवर भर देणे खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा वगैरे, दिवसातून किती अभ्यास करायचा हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. अशाच प्रकारच्या 20 स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या इन्स्पायर इन्स्टिट्यूटच्या सोशल मीडिया साईटला अवश्य भेट द्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ध्येयपूर्तीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.